KPE Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. Blaze Design Studio Thane sadar karta hai Bloom Solution Center. Aapla ghar ani aapla kitchen la adhikadhik sundar, aakarshak ani paripurna karnara antarrashtriya darja japnara premium furniture brand ata aapla Thane shaharamade. Blaze Design Studio Thane sadar karta hai Bloom Solution Center. Luxurious प्रीमियम किचन से दूसरा नाम ब्लेज डिजाइन स्टूडियो ठाणे संपर्क 9987334344 ब्लेज डिजाइन स्टूडियो मोहन मिल कंपाउंड नियर नेक्सा मारुति सुजुकी शोरूम आर मॉल घोड़बंदर रोड ठाणे वेस्ट नक्की संपर्क साधा. आपला पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555 इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. नमस्कार. दिवाळीचे दिवस जवळ आलेले आहेत. अवघ्या 10 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि अशा वेळेस आपल्यापैकी प्रत्येकाला सोने खरेदीचे वेध लागलेले असतात. दिवाळीमध्ये काही नाही तर कमीत कमी 5 ग्रॅम 10 ग्रॅम तरी सोनं घ्यावं, आपल्या ग्रहलक्ष्मीला प्रसन्न करावं असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. आणि अशाच वेळेस सोन्याची डिमांड प्रचंड असते आणि मग हे सोनं खरेदी करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टींकडे विशेषतः लक्ष द्यावं या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी आणि आत्ता दिवाळीच्या काय ऑफर्स आहेत, या ऑफर्सला कशा पद्धतीने टॅकल करावं, ऑफर्सला भुलावं अथवा न भुलावं या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत श्रीयोग ज्वेलर्स आणि श्रीयोग मोतीवालेचे श्री विजय बेंद्रेजी. विजय सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. गेले जवळपास 18 वर्ष स्वतःची सोन्याची पेढी से विजय बेंद्रे चालवत आहेत. त्यापूर्वी ठाण्यातल्या काही नामांकित ज्वेलर्सकडे ते अनुभव घेत होते आणि त्यानंतर या क्षेत्रातलं एक अनुभव संपन्न व्यक्तिमत्व म्हणून श्री विजय बेंद्रे यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्यांच्या दुकानामध्ये सध्या काय ऑफर्स आहेत, कुठल्या प्रकारचे सोने चांदी हिरे हे दागिने घेताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, कुठल्या नेमक्या गोष्टींवर आपण फोकस केलं पाहिजे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर श्री विजय बेंद्रे आहेत. विजयजी मला सांगा, सर्वप्रथम श्रीयोग ज्वेलर्स कधी सुरू झालं थोडक्यात सांगा. सर्वप्रथम मी ठाणे वर्धमानचे संपादक श्री नितीनजी बोरसर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो, ज्यांनी आम्हाला या आपल्या चॅनलवरती मुलाखत देण्यासाठी आमंत्रित केलं. त्याचबरोबरीने आता येऊ घालणाऱ्या दिवाळी या अतिशय सगळ्या मोठ्या सोहळ्याच्या निमित्ताने मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. आपण जो आपल्याला प्रश्न विचारला मी आपणास त्याचं उत्तर देतो. 1988 सालापासून या व्यवसायात एक सफाई कामगार म्हणून सुरुवात केलेली आहे. ते 2005 पर्यंत दोन विविध पेढ्यांवरती काम करून तिथे अतिशय दांडगा अनुभव घेऊन 2005 साली एक श्रीयोग ज्वेलर्स नावाचं छोटंसं रोपटं लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गिरायकांनी दिलेला भरभक्कम पाठिंबा आणि माझ्या व्यापाऱ्यांनी दिलेली सणसणीत साथ याच्या जोरावरती मी आज महात्मा फुले मार्ग ठाणे एके दिवशी इंग्लिश स्कूल शाळेच्या समोर स्वतःची पेढी घेऊन 18 वर्ष पूर्ण करून या अक्षय तृतीयेला आम्ही 19व्या वर्षात पदार्पण करत आहोत. व्हेरी गुड. तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. साहजिकच दिवाळी जवळ आलेली आहे, अशा वेळेस काय दिवाळीमध्ये तुम्ही आपल्या ग्राहकांसाठी काय विशेष घेऊन आलेला आहात, कारण आता पारंपरिक डिझाईन्सना खूप जास्त मागणी आलेली आहे आणि त्याचबरोबर
ज्या नवनवीन डिझाईन्स बाजारात आलेल्या आहेत त्यालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे, तर याचं फ्युजन तुम्ही कशा पद्धतीने करत आहात? अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला नितीनजी, याचं उत्तर मी आपल्याला समर्पक देऊ शकतो. गेले 38 वर्ष व्यवसायात असल्यामुळे मागील 3 जनरेशन सोबत मला काम करण्याचा अनुभव मिळाला. आज काही लोक पुन्हा आजची नवीन तरुणाई सुद्धा पूर्वीचेच डिझाईन्स अगदी तेवढ्याच ताकदीने मागवतो. आम्ही तुम्हाला याच्यासाठी इतकं सांगू शकतो की आपण आपल्या आमच्या पेढीवरती भेट द्यावी, आपले संदर्भ आम्हाला द्यावेत. आम्ही पारंपरिक दागिने तर जोपासलेले आहेतच, पण त्याचबरोबरीने आजच्या तरुण नवलाईचं मागणी काय आहे याचा देखील आम्ही संयोग साधून दोन्ही प्रकारच्या ज्वेलरी आमच्या पेढीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आम्ही असं खासियत म्हणू की तुम्हाला जी काही वस्तू घडवायची असेल ती तंतोतंत घडून द्यायची जबाबदारी आमची असेल. समजा आपण कुठून तरी डिझाईन पाहून आलं असेल किंवा कोणी सांगतं माझ्या मावशीने अशा बांगड्या बनवलेल्या आहेत, आम्हाला त्याचा एक फोटो पुरेसा असतो, त्या तंतोतंत करून द्यायचा आमचा प्रयत्न असतो. मी असंही नाही म्हणणार की आम्ही 100% सक्सेस होऊ, पण आम्ही 99.99% पोहोचतो आणि आमच्या ग्राहकाला त्यांच्या बजेटनुसार त्या करून देऊन खुश करतो. तर मला एवढंच सांगायचं लागेल, पारंपरिक दागिने आणि त्याचबरोबर नवीन आधुनिक आभूषण यांचा दोन्ही मिलाप आम्ही आमच्या पेढीमध्ये जपलेला आहे. ओके, गेल्या काही वर्षांमध्ये जुन्या दागिन्यांची फॅशन परत आलेली आहे का, काय सांगाल? होय, मी असंच सांगू शकेन, पुन्हा पूर्वीचे जे मोहन माळ, चपलाहार, पाटल्या बांगडे, तोडे, पिछोडी, कोल्हापुरी साज, आजकालची तरुण नवलाई अगदी त्याच ताकदीने मागत आहे. ते नक्की नाजूक डिझाईनची मागणी करतात, पण त्याचबरोबरीने त्यांच्या संग्रहात त्यांना हे देखील दागिने हवेच असतात. ते त्यांच्या घरी अन्यथा त्यांच्या आईचे किंवा आजीचे उपलब्ध असतात, त्यालाच काहीतरी मॉडिफिकेशन करून ते पुन्हा घालण्याजोग करून त्या पुन्हा त्या पारंपरिकतेचा वसा जपतात. तुमची स्पेशालिटी काय आहे? मी सगळ्यात प्रमुख पद्धतीने सांगू इच्छिते की व्यावसायिक श्रीयोग ज्वेलर्स सोने, चांदी, हिरे आणि मोती या 4 मानांकित धातू आणि सुवर्ण अलंकार बरोबर गेली 18 वर्षे सचोटीने काम करतो. तुम्हाला उदाहरण देईल, पाटल्या बांगड्या तोडे ही तर आमची अगदी खास खासियत आहे, पण त्याचबरोबरीने आजच्या जे तरुणाईला जे रोजगोल्ड प्रकारचे दागिने लागतात तेही आम्ही तुम्हाला त्याच ताकदीने उपलब्ध करून शकतो. आम्ही खासियत असं म्हणू की पाटल्या बांगड्या तोडे, राणीहार, चंदनहार, मोत्यांच्या माळा, हिऱ्यांमध्ये हिऱ्यांच्या अंगठी, हिऱ्यांची कुडी असे वैविध्यपूर्ण दागिने बनवून देणे हा आमचा नेहमीच आमची आवड राहिलेली आहे आणि ते आम्ही गिरायकांच्या आवडीप्रमाणे जपत देखील आहोत. एक कस्टमर्सनी एक म्हणजे जवळपास गेले 20 वर्षांपासून श्रीयोग ज्वेलर्स ठाण्यामध्ये आहेत, आज प्रचंड मोठा असा ग्राहक बेस त्यांचा आहे आणि हे अनेक वर्ष ज्यावेळेस ग्राहक एकच ग्राहक 10 वेळेस ज्यावेळेस येतो त्यावेळेस निश्चितपणे त्या सराफाची सचोटी जी असते ही एक तिच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नसतं, किंबहुना त्या सराफावर लोकांचा विश्वास असतो, म्हणूनच ते 10-10 वेळेस त्यांच्याकडे रिपीट होत असतात, त्यांचा फोन सतत वाजत असतो आणि सातत्याने कस्टमर तुम्ही कधी आहात, अपॉइंटमेंट देणारा ज्वेलर कदाचित हा एकमेव असावा. सांगा शेवटचं तुमचं एकच मला सांगा की त्यानंतर आपण आणखी काही विषयांकडे बोलूया, श्रीयोग ज्वेलर्सकडे ग्राहकांनी काय यावं आणि आत्ता काय ऑफर्स चालू आहेत? सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये मी नेहमीच तुलना करताना सांगतो की तुलना करताना अतिशय चांगल्या सराफासोबत करा, तो व्यवसाय कुठलाही असू देत, तुलना करताना एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा. मी आता माझ्या ग्राहकांना असा सल्ला देईन की आमच्याकडे यायचं कारण, याचं मी तुम्हाला 4 वाक्यामध्ये सांगू शकते. एक तर आपण सांगितलेली वस्तू एक तर आपल्याला सांगितलेल्या योग्य वजनातच मिळणार, त्याची नजाकत अतिशय सुंदर, चांगले जे आमचे इतक्या वर्षांचे जे कारागीर आहेत जे आज आम्ही 35 वर्ष त्यांच्याशी संबंध जपलेले आहेत त्यांच्याचकडे दिली झाले ते. फिनिशिंगच्या बाबतीत तुम्हाला इतरांची तुलना केल्यानंतर जाणवू शकेल की का श्रीयोगमध्ये करावं. इतरांची तुलना करताना मजुरी पाहिली तर खचितच आमची त्यांच्यापेक्षा साधारणतः 20-25% मजुरी आमची कमी असते. आणि आज सगळ्यांनाच सरकारने मँडेटरी केलेलं आहे, जे बंधनकारक केलेलं आहे की कुठलाही दागिना पुरवताना तो HOID कोडने पास केलेला असावा, तुमच्या पोर्टलवरती तो दिसावा. सांगतात बहू करतात काही वेगळंच, तुम्ही तो आमच्या पोर्टलवरचा जो काही गव्हर्नमेंटने
कोड पुरवलेला असतो ज्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कोड म्हणतात, तो पहा, खात्री करा आणि मगच आमच्या पेढीवरती दागिने खरेदी करताना अगदी डोळे झाकून बिंदिक्तपणे आपण आमच्याकडे पेढीवरती दागिने खरेदी करू शकाल. हे गव्हर्नमेंटचे जे काही नॉर्म्स असतात हे सगळे नॉर्म्स पाळण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असतो आणि त्यामुळे एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण होते असं श्री विजय बेंद्रे यांचं म्हणणं आहे. डेफिनेटली या दिवाळीमध्ये तुम्हाला सुद्धा काही दागिने खरेदीची तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, एकदा अनुभव डेफिनेटली घेऊ शकतात. दिवाळीचे दिवस आहेत, अनेक ऑफर्स असतात, त्यापैकी काही ऑफर्स या फसव्या देखील असतात. तर या फसव्या ऑफर्सपासून कशा पद्धतीने ग्राहकांनी त्याचं स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे? नितीनजी, अतिशय चांगला प्रश्न विचारला, कारण का सध्या ऑफर्स नाही तो कुछ नाही असं सगळीकडे म्हटलं जातं, पण तसं नाहीये. सोने चांदी किंवा कुठलाही व्यवसाय म्हटला त्याच्यामध्ये स्पर्धा ही असतेच. ऑफर देताना ती तुम्हाला किंवा त्या सराफाला किंवा कुठल्याही व्यवसायकाला ती जोपर्यंत त्याच्या खिशाला परवडेल तितकीच तो ऑफर देऊ शकतो. कोणी आपल्या खिशातून घालून व्यवसाय तर नक्कीच करणार नाही. मी ऑफरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, श्रीयोग ज्वेलर्सने प्रामुख्यता अतिशय डोळसपणे ऑफर्स आमच्या खास ग्राहकांसाठी आणि सगळ्यांसाठी, कारण ग्राहक वाढवणं आणि आपलं नाव कणाकणाने वाढवणं हे ध्येय लक्षात घेऊन ज्या आत्ता सध्याच्या ऑफर्स आमच्या पेढीमध्ये सुरू आहेत, संपूर्णतः दागिने सोने चांदी मोती आणि हिरे याच्या घडणावळीवरती 25% आम्ही सूट घसघशीत सूट घोषित करत आहोत. त्याचप्रमाणे हिऱ्यांच्या बाबतीत मला स्पेसिफिक आपल्याला सांगावंसं आवडेल, हिऱ्यांच्या दागिन्यांची कुठलीच खरेदी आपण जर केली तर त्याला 100% करणावळ आम्ही फ्री ठेवलेली आहे. ही ऑफर फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीपर्यंतच आम्ही मर्यादित ठेवलेली आहे. दिवाळीच्या नंतर मग ऑफर्स आमच्या नेहमीप्रमाणे काही बदलत राहतील, पण जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावी आणि दिवाळी ह्या आपल्या हिंदू आणि संपूर्ण भारतामध्ये अतिशय जल्लोषात आणि दणदणीतरित्या साजरी केली जाते, त्या आनंदाचा आपणही काहीतरी छोटासा भाग व्हावा, एक छोटासा आपण लोकांना चांगलं द्यायचा प्रयत्न करावा, त्यासाठी यात ऑफर्स ठेवल्या आहेत. त्या ऑफर्स ठेवल्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त सोनं चांदी किंवा दागिने किंवा त्यांच्या बजेटप्रमाणे काय ज्या वस्तू असतील त्या खरेदी करू शकतील. हिऱ्याच्या वरती आम्ही 100% मजुरी फ्री ठेवलेली आहे. सोने आणि चांदीवरती आम्ही 25% फ्लॅट घडण्यावरती सूट ठेवलेली आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण एकदा तरी श्रीयोग ज्वेलर्स पेढीमध्ये नक्की यावं. आमच्या ऑफर्स काय आहेत, आम्ही काय पद्धतीचे दागिने देत आहोत, आमची सचोटी काय आहे हे आपण यावं. आणि नितीन सरांना मी पुढे एक्झॅक्टली आता आपण ज्या पद्धतीने म्हणतो आहोत की दिवाळी आलेली आहे, खूप सारा भुलभुलैया असतो, हा सामान्य माणसांनी सोनं खरेदी करताना किंवा हिरे खरेदी करताना किंवा चांदी खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? नितीनजी, अतिशय खूप हा डोकं सुन्न करणारा प्रश्न आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विचारला, त्यामुळे मी याचं समर्पक उत्तर आपणास देऊ शकतो. सर्वप्रथम आपण हा जो सराफी व्यवसाय आहे हा शक्यतो पिढ्यांपिढ्याने चालणारा व्यवसाय आहे. तुम्ही इतके दिवस ज्या पेढीवरती जात असाल तिकडे जरूर जा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण आत्ता जो हे नवीन कॉर्पोरेटवाले जे सगळे आले हे ऑफरचा इतका मारा तुमच्या डोक्यावरती करत असतात, तुम्ही घेण्यापूर्वी त्याची काळजी अशी घ्या की ती समजा वस्तू जर आपण त्यांच्याकडनं घेतोय त्याचे मजुरी किती लावलेली आहे किंवा त्याचा आपल्याला इनव्हॉइस मिळत आहे का किंवा त्याच्यावरती सरकारने मान्यता प्राप्त HOID कोड केलेला आहे का, त्याच्यामध्ये डाग आणि जोड किती आहे, त्याचं पक्की पावती आपल्याला मिळती आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण खरेदी कुठूनही करा, गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मानांकित प्रमाणित ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांच्या माध्यमातून तपासित झालेले दागिने आपण खरेदी करा. त्याच्याबद्दल मी तुम्हालाही सांगेन की जेव्हा आपण पक्की पावती घ्याल तेव्हा त्या सराफाला तुम्ही जरूर प्रश्न विचारा की हीच वस्तू आम्ही काही दिवसानंतर अगदी उद्याच आणून जर आम्ही आपल्याकडे जर मोडली आणि त्याची जर रक्कम आम्हाला हवी असेल तर त्यावर त्याचं काय उत्तर असेल ते त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात घेऊन या. तुम्हाला तुमची वस्तू मोडते वेळेला त्याची किंमत कळेल. कदाचित तुम्हाला 2-4 महिन्यानंतर गरज देखील पडू शकते. सोने एक माध्यम असं आहे की ज्याच्यामध्ये अर्ध्या रात्री सुद्धा त्याचं पैसे करता येतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्याच्यामुळे ती दक्षता जरूर घ्यावी की आपण आज समजा 1 लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवलेले आहे, उद्या ती वस्तू मोडताना आपल्या हातात किती पैसे येत आहेत
याचा सारासार सर्व ग्राहकांनी विचार करावा आणि मगच अगदी सचसत विवेक बुद्धीने व्यवस्थित आपला विचार करून या पेढीवरती खरेदी करावी. अन्यथा उगाच कुठल्या तरी भूलभुलैयांना आणि ऑफर्सना बळी पडू नका. कारण मी अगदी ठाण्यात नाव न सांगण्याच्या अटीवरती 2 ते 3 ज्वेलर्स असे आहेत की ज्यांनी अशा भपकेबाज ऑर्डर्स तर दिल्या, सण तर पार पाडला, पण त्याच्यानंतर पाहिलं 5 महिन्यानंतर तर ती पेढी कायमस्वरूपी बंद झालेली आहे. ज्यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचा नामशेष पण कुठे नाही की तुम्ही पुन्हा कुठे त्यांना जाऊन विचारू शकाल की याचा जाब विचारू शकणार नाही. त्यामुळे खरेदी करताना ह्या मोठ्या सगळ्या गोष्टींचा विचार करा, कारण ही अतिशय मौल्यवान खरेदी आहे. ही काही भाजी नाही आहे का 1-2 रुपयामध्ये वस्तू झाली आणि 10-50 रुपयामध्ये, नाही. या वस्तूचं आम्ही तुम्हाला पुरवलेल्या वस्तूचं अस्तित्व कायमच तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे खरेदी करताना या गोष्टीचा मात्र अतिशय गांभीर्याने विचार करा आणि मग ऑफर्सना बळी पडायचं का आपण सर्वसाधारण आपल्या ज्या डोक्यामध्ये जी मजुरी आहे ते घेऊन आपली खरेदी यशस्वीरित्या कशी करायची हा निर्णय तर संपूर्ण तुमचा आहे. मार्गदर्शन मात्र आमचं कायम आपल्या सोबत राहील. करेक्ट. सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघितलं जातं. आता जसं तुम्ही म्हणालात की त्या ज्वेलर्सला तुम्ही विचारा की ज्यावेळेस मी मोडाल त्यावेळेस त्याची किंमत काय असणार आहे. अशाच वेळेस किंबहुना याचमुळे असं असतं की बऱ्याचदा लोक सोन्याच्या इन्व्हेस्टमेंटपासून माघार घेत असतात. काय सांगाल की सोनं ॲज अ इन्व्हेस्टमेंट मीडिया त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे? मी नेहमी सांगेन सोनं हा अतिशय मौल्यवान धातू आहे. ओके. तुम्ही मागच्या काही काळांचा जर अभ्यास केलात, काही सुद्धा तुम्ही 1965 सालचा अभ्यास केला तर माझ्या अंदाजाप्रमाणे तेव्हा 150 रुपये तोळा एवढं सोनं होतं. हळूहळू ते वाढत गेलं, हळूहळू ते वाढत गेलं. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारेन, तुम्ही त्याचं उत्तर तुमच्या मनातल्या मनातच द्यायचं. कुठलीही मोठी अडचण आली किंवा कुठली समजा आपल्याला घर घ्यायचंय किंवा काय वस्तू घ्यायची तर सर्वप्रथम महिलेच्या किंवा त्या घराच्या कुटुंब प्रमुखाला पहिल्यामध्ये कल्पना येते की आपल्याकडे असलेलं सोनं. बरोबर. त्यामुळे मी हा मुद्दा खोडून टाकेन की सोनं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. मित्रांनो आणि माझ्या ग्राहकांनो सगळ्यांना एक आवाहन करतो की सोनं ही एकमेव वस्तू अशी आहे की जर आज तुम्ही जर 1 रुपया त्याच्यामध्ये जर खर्च केला तर तुम्हाला त्याचा उद्या 1.25 रुपया तरी नक्की मिळेल. कृपया अशी नकारात्मकता आपल्याही डोक्यामध्ये ठेवू नका. इतरांनाही तशी डोक्यामध्ये संकल्पना न ठेवता सोनं मी तर सांगेन गुंजे गुंजेने वाढतं, कणाकणाने वाढतं, ते वाढतच राहतं. सोनं वाढणं हा तुम्हाला अतिशय बरकतीचा प्रतीक देखील आहे. तुम्हाला आज घेतलेली वस्तू 5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही त्याची पावती पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल की नक्की डेड इन्व्हेस्टमेंट नाहीये. मी इतकं सांगेन की आपले सगळे खर्च भागल्यानंतर जी काही आपल्याला रक्कम आपल्याकडे शिल्लक राहिलेली असेल सगळ्या गुंतवणूक करून तर त्यातला एक भाग हा सोने संचय, चांदी संचय तुम्ही कॉईनच्या माध्यमातून घेऊ शकता. ज्याला 24 तास त्याला 24 तास तुम्हाला 24 तासात केव्हाही त्याची रिसेल व्हॅल्यू मिळू शकते. तर मी तुम्हाला ग्राहकांना आणि सगळ्यांना आवाहन करीन की आपण जसं आपल्याला जमेल तसं कणाकणाने सोनं हे जमवत राहा. थेंबे थेंबे तळस असतं, तळस असल्यानंतर कळतं की आपण किती साचवलेलं आहे ते. एक्झॅक्टली. आज 65,000 पर्यंत सोनं गेलेले आहे. माझ्या आजचा रेट किती तुम्ही सांगू शकाल? आज आपला जर पावतीमध्ये सोन्याचा दर पाहिला तर आता सकाळच्या 11 वाजताच्या सूचनेप्रमाणे जे मी मोबाईलवरती पाहिलं 61,300 हा सोन्याचा आजचा 10 ग्रॅमचा भाव आहे. हा शुद्ध सोन्याचा आहे. 22 कॅरेटचा भाव साधारणतः 57,500 ते 57,800 रुपयाच्या दरम्यान आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याची कर्णावळ लागते आणि पुन्हा 3% हा GST लागतो. म्हणजे आज जर तुम्हाला साधारणतः 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर आपण म्हटलं तसं 65,000 रुपयापर्यंत 10 ग्रामची खरेदी जाते. आता इतका मौल्यवान वस्तूची आपण खरेदी करताय या सर्व काळजी घेतली पाहिजे असं मी तुम्हाला विनंती आणि आवाहन दोन्ही करतो. नक्कीच. पण एवढं ज्यावेळेस 65,000 पर्यंत सोनं गेलेलं आहे तरी सोन्याच्या दुकानांमधली झुंबड मात्र काही कमी होताना दिसत नाही, याची कारण काय असतं? आपल्या भारतामध्ये बाकी काही बायकांना आवडू देत काही तर नको आवडू देत प्रत्येक बैला आपल्या संग्रही ती गरीबातली गरीब असो श्रीमंतातले श्रीमंत असो दागिने आपल्या घरी असावे हे तर प्रत्येक बाईचं स्वप्न असतं आणि तिने ते जोपासावं.
कारण त्यांनी जर ते स्वप्न जोपासलं तर आमच्या सारख्या छोट्या माणसांच्या पिढ्या नक्कीच चालू शकतील. आपण सध्या आता जी पिढी चालली आहे त्याचा अनुषंगाने विचार केला तर त्यांनी ते नक्कीच जमत राहावं आणि नवीन नवीन खरेदी अशी करत राहावी. आणि एक वस्तू नक्की आहे, आजकालच्या तरुणाईला किंवा आजकालच्या पूर्वीच्या आजींना सुद्धा असं वेगळं काहीतरी पुन्हा घालायची इच्छा झालेली असते. तेच तेच दागिने घालून की बाबा आपल्याकडे नवीनतम असावं. सगळ्यात मोठी स्पर्धा होते आम्हाला पाहायला मिळते जेव्हा दोन शेजारी फ्लॅट असतात. जर बाजूच्या क्ष व्यक्ती महिलेने जर एक चेन घेतली तर या नावाची व्यक्ती म्हणणार की मला ह्याच्यापेक्षा अजून चेन नाही. आणि तिथेच आमचा व्यवसाय वृद्धी होते. मग ती बाई पुन्हा त्या तिच्या ज्या नियोजित सरावाकडे असते ती जाते आणि खरेदीचा मार्ग अवलंबते आणि मग ती हळूहळू अशी झुंबड बनत जाते. एक एक सोबती जोडत जातात आणि मग त्याचा कारवा बनत जातो. एक्झॅक्टली. आजकाल हिऱ्यांच्या दागिन्यांकडे सुद्धा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि काय सांगाल, हिरे की सोनं, व्हॉट विल बी द चॉईस? आताच्या नवीन तरुणाईचा विचार करता मी जसा ऍडव्हर्टाइज मध्ये म्हटलं जातं हिरा हे सदा के लिए. हिरा ही फक्त तीच व्यक्ती घालू शकते तिला ती सांभाळण्याची आणि पेलण्याची आर्थिक आणि शारीरिक दोन्ही ताकद असली पाहिजे. सर्वसामान्य माणूस हिरा घेऊ शकत नाही. अगदी छोट्यात छोटी आज चमकी जरी घ्यायचा प्रयत्न केला तरी ती देखील जवळपास 10,000 पुढे. हिरा हे उद्यमशीलतेचं आणि एक बरकतीचं प्रतीक आहे. हिऱ्यांच्या बाबतीत देखील तरुणाईचा कल हा चांगला वाढतच आहे. पूर्वीचं जनरेशन सुद्धा कुड्या त्याच्यानंतर अंगठी असं मागतच आहे. आपण जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार केला तर माझा पहिला पसंतीचा मार्ग असेल सोने. त्याचं कारण त्याच्यात तुमचं जर तुम्ही 24 कॅरेटची नाणी जर घेतली तर तुम्हाला त्याच्या वेळेस मोडते वेळेस कुठली घट आकारली जाणार नाही. पण हिरे दागिने जर आपण बदलायला गेला तर खचितच तुम्हाला एक 15-20% भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्या बाबतीत मी नकारात्मकता नाही सांगत आहे. तुम्ही हिऱ्यांचे आभूषण घालून तेवढे मिरवून त्याचे पैसे देखील तितक्याच ताकदीने वसूल देखील केलेले असतात. बरोबर आहे. तर हे असं खूप मोठं एक प्रकारचं शास्त्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच ते चकाकणारं सोनं नेहमीच खुणावत असतं. दिवाळी आली, दसरा आला, अक्षयतृतीया आली की प्रत्येक वेळेस घरातली जी स्त्री असते हिला देखील त्या दागिन्यांचं आकर्षण असतं. आणि मग साहजिकच स्त्री हट्ट हा सगळ्यात महत्त्वाचा हट्ट असतो आणि तो पुरवण्याकडे आपल्या सगळ्यांचा कल असतो. तर आज जे काही तुम्ही ऐकलेलं आहे या इंटरव्ह्यूमध्ये हे डेफिनेटली आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. सोनं खरेदी करताना अधिक सजग व्हा, पण सोनं मात्र खरेदी करा. कारण इन्व्हेस्टमेंटचा तो एक वन ऑफ द बेस्ट पर्याय आहे. तुम्ही अगदी मध्यरात्री जरी गेलात तरी तुम्हाला सोनं डेफिनेटली तुम्हाला तुमची गरज भागवू शकतं. तर आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तत्पूर्वी विजय सर जाता जाता काय सांगाल? सगळ्यात प्रथम मी पुन्हा एकदा नितीनजी बोरसे ठाणे वर्तमानचे संपादक त्यांची संपूर्णतः कार्य करणारे सहकारी त्यांचे आभार प्रकट करतो. त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सुख शांती समाधान आणि भरभराट त्यांनाही लावो, सगळ्यांनाही लावो. मी तुम्हाला या माध्यमातून एक आव्हान असं म्हणा की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जवळपास कुठल्याही शहरात असा, कुठल्याही पेढीत असा, पण गुंजावर सोनं मात्र खरेदी करा. कारण धनत्रयोदशीसारखा हा अतिशय चांगला मुहूर्त आहे. त्याची संधी आपण दवडू नका. कण भर कवईना मन भरप्रमाणे सोनं घ्या. आणि मी सरतेशेवटी एकच सांगेन, आपण आपल्या आमच्या पेढीत यावं. आम्ही आपणास इतकंच सांगू शकू, आपल्या मौल्यवान सोने चांदी हिरे आणि मोती खरेदीचे योग विश्वसनीय नाव श्रीयोग, श्रीयोग आणि फक्त श्रीयोग. धन्यवाद. त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे. डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि डेफिनेटली ह्यावेळेस तुमची खरेदी श्रीयोगमधनं होऊ द्या, हा चांगला योग असेल. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. पुन्हा एकदा ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.